कुत्र्याच्या लसीपर्यंत ही लोक गेली म्हणजे काय परिस्थिती या महापालिकेची या लोकांनी केली हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाने मुक्ताताई टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना मतदानासाठी सरकार पाडायचं होतं, पण मतदानासाठी इतक्या वाईट अवस्थेत असताना पण या 8-9 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतामध्ये श्रीमंतांच्यात आणि मध्यमवर्गीय आणि गरिबांच्यातली दरी वाढायला लागलेली आहे. आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादा सुनील अण्णा शेळके, विलास लांडे साहेब, अजितराव गव्हाणे आमचे शहर अध्यक्ष, प्रदीपदादा गारटकर, व्यासपीठावरील प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचे रोमी संधू, सुनील अण्णा टिंगरे आमचे आमदार, सचिन खरात, योगेश बहल, देवेंद्र तायडे, मनीष गव्हा, सुनील गव्हाणे, संतोष वाळके, राजेंद्र जगताप, मुरेश्वर बोंडवे, कामटे, वसंत बोराटे, प्रदीप ताकीर, सामकी समीर मासुळकर, विक्रांत लांडे, उज्ज्वलताई डोळे, सुषमाताई तनपुरे, सोनाताई सर्वच उपस्थित मान्यवर आणि नावं घेण्यासारखे बरेच आहेत पण आता वेळ फार झालाय. आज आपल्या सर्वांना या ठिकाणी उद्या विधानसभेत पुन्हा एकदा आपलं प्रतिनिधी निवडायची पाळी आलेली आहे. स्वर्गीय लक्ष्मणराव जगताप एकेकाळी दादांचे जिव्हाळ्याचे सहकारी आज आपल्यात नाही आहेत आणि याचं दुःख तुम्हा आम्हा सर्वांनाच आहे. लक्ष्मणराव जगताप आमदार होताना, होण्याच्या आधी आणि त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये काय विकास झालेला आहे ते तुम्ही आम्ही सर्वांनी जवळून पाहिलंय आणि त्याचं एकमेव कारण अजितदादा आहेत हे आपल्याला कधी विसरता येणार नाही. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशी शहर वसवण्याचे प्रयत्न झाली, कामं झाली, पण एवढं देखणं आणि सर्व सुखसोयींनी पूरक असणारं शहर महाराष्ट्रात किंवा कदाचित देशात दुसरं कुठलं नसेल आणि म्हणून अजितदादांचं तुमच्या आमच्या मनात आजही कौतुक आहे. कुणीतरी मागं असावा लागतो, मागच्या 5 वर्षात असा खमका कुणी मागं राहिला नाही आणि म्हणून महानगरपालिकेची काय अवस्था झाली, किती भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आली, किती अनुभव आपल्या सगळ्यांना आले, कुत्र्याच्या लसीपर्यंत ही लोक गेली म्हणजे काय परिस्थिती या महापालिकेची या लोकांनी केली हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीत या शहरामध्ये पुन्हा एकदा आपल्याला मतदान करण्याची संधी मिळालेली. आज आपल्या सर्वांना विधान परिषदेची काही दिवसापूर्वी झालेली निवडणूक आठवेल, त्यात आमदारांनी मतदान करायचं असतं. स्वर्गीय लक्ष्मणराव जगताप हे अत्यंत प्रकृती खालावलेली असताना देखील भारतीय जनता पक्षाने मुक्ताताई टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना मतदानासाठी सरकार पाडायचं होतं, पण मतदानासाठी इतक्या वाईट अवस्थेत असताना मी स्वतः जवळ मतदानासाठी ते ज्यावेळी आले त्यावेळी स्वतः जवळून पाहिलेलं आहे, इतकी वाईट शारीरिक अवस्था असताना देखील त्यांना भारतीय जनता पक्षाने त्यांच्या प्रकृतीची चिंता न करता मतदान आम्हाला करा हा आदेश दिला आणि त्यांना मुंबईला घेऊन आला. म्हणजे निवडणुकीच्या शिवाय भारतीय जनता पक्षाला या देशात काहीच दिसत नाही. निवडणुकीचं यंत्र म्हणजे भारतीय जनता पक्ष आजचं अशी परिस्थिती झालेली. आमचं 6 महिन्यापूर्वी सरकार पडलं, सरकार पडताना ज्या पद्धतीनं आमदार पळवून नेण्यात आले, ज्या पद्धतीने पैशाचा दुरुपयोग झाला, कुणी किती खोके घेतले याचा सतत उल्लेख महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या पारावर बसलेली जुनी माणसं, नवीन लहान लहान मुलं देखील आज करायला. काही लोक म्हणतात 50 झाले असतील, काही लोक 30. आकडेचे आकडे एवढे प्रचंड बाहेर पडतात की महाराष्ट्रातल्या जनतेला आज लक्षात आलंय की कशा पद्धतीनं महाराष्ट्रात आमचं सरकार पाडण्याचं काम केलं. मी एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलाय.
लहान मुलं काय म्हणतात, त्या दोन मुलांचा संवाद तुम्हाला ऐकावा। भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात काहीही आपण विकत घेऊ शकतो ही भावना महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रभर पसरवलेली आहे। आणि त्यामुळं आज आपल्या सर्वांच्या समोर काही प्रश्न आहे। ही निवडणूक महानगरपालिकेची नगरपालिकेतल्या प्रश्नांची आहे का, तर तुम्हाला मत त्यावर व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहेच, पण या देशातल्या जनतेच्या समोर नवे काही प्रश्न निर्माण झालेले। महागाईच्या मुद्द्यावर मी बोलून तुमचा वेळ घेणार नाही, पण पेट्रोल कुठं गेलं, डिझेल कुठं गेलं, गॅस कुठं गेलं आमच्या भगिनींना माहिती आहे। एवढी प्रचंड महागाई या देशामध्ये आज निर्माण झालेली आहे कारण या देशाच्या नेतृत्वाने चुकीची धोरणं स्वीकारली। आज दुसऱ्या बाजूने या देशामध्ये ठराविक लोकच श्रीमंत होत आहेत आणि या देशातला गोरगरीब माणसांचा कडचं धन काही मुढवर लोकांच्या हातात जातंय असे आकडे देखील आता आपल्या सर्वांच्या समोर आले। म्हणजे 8-9 वर्ष महाराष्ट्र भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे, पण या 8-9 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतामध्ये श्रीमंतांच्यात आणि मध्यमवर्गीय आणि गरिबांच्यातली दरी वाढायला लागलेली आहे हे आपल्याला पदोपदी जाणवायला लागले। महाराष्ट्रात कोरोना आला, त्यात कोरोना उत्तम महाराष्ट्र सरकारने उत्तम चांगलं काम केलं म्हणून देशात आणि जगात त्याचं कौतुक झालं, पण देशातल्या उत्तर प्रदेश सारख्या राज्यात गेला तर कोरोनाची काय परिस्थिती केली हे आपल्या सगळ्यांना अनेक वेळा ऐकले पाहिले, मी त्याच्या पुनरावृत्तीत जात नाही। सगळं महाराष्ट्र अडचणीत असताना, देशातली सगळी राज्य जवळपास बंद झालेली असताना, अजित पवार राज्याचे अर्थमंत्री असताना महाराष्ट्रातल्या कोणत्याही नोकरदार वर्गाला तोशीस लागणार नाही याची काळजी देखील अजित पवारांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून घेतले आणि त्या 2 वर्षाच्या कालखंडात राज्य आर्थिकदृष्ट्या अडचणीत येऊ न देण्याचं काम देखील महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलं हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये राज्यपाल आले, कोश्यारी नावाचे राज्यपाल महाराष्ट्रात होते। लोकशाहीने राज्य सरकारने नावं सुचवल्यावर त्यांना आमदार करणं क्रमप्राप्त असतं, कोश्यारींनी आमच्या नावा जी आम्ही सुचवली त्यांना आमदार करण्यास नकार दिला, ठीक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कुणी केला, तर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी केला। कोश्यारी म्हणाले की समर्थ रामदास यांच्याशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल। कोश्यारी म्हटले की मुंबई पुणे ठाण्यातून परराज्यातली लोक बाहेर घालवा, तुमच्या महाराष्ट्रात काही शिल्लक राहणार नाही, महाराष्ट्रात धनी तेवढं राहणार नाही। कोश्यारी एकेकाळी म्हटले की सावित्री देवी फुले
आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या लहानपणी झालेल्या लग्नावरून त्यांनी काही टीका टिप्पणी केली जी आज आमच्या भगिनी इथे आहेत त्याच्यावर उल्लेखही आपण करणं शक्य नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या समर्थ पुरुषांना जे युगपुरुष झाले त्या सर्वांचा अवमान महाराष्ट्राचे राज्यपाल पदोपदी करत होते पण भारतीय जनता पक्षाने कधीही त्यांचा निषेध केला. त्या राज्यपालांना बदला म्हणून आम्ही सगळे आग्रह करत होतो पण भारतीय जनता पक्षाने त्यांना बदललं नाही. शेवटी त्यानेच बदलीचा अर्ज केला. आता बास मला म्हटले त्यावेळी ते घरी गेले आणि नवीन आता राज्यपाल. म्हणजे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांना ते राजीनामा देईपर्यंत त्या ठिकाणी बसायची संधी देणारं भारतीय जनता पक्षाचं धोरण काय आहे हे तुम्ही आम्ही सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांनी जरा 10 वेळा विचार करून अंतर्मुख होण्याचं काम केलं पाहिजे. खरं म्हणजे अनेकांनी बरेच तारे तोडले. विधान परिषदेच्या एका सदस्याने सांगितलं कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, रायगडावर त्यांचं बालपण गेलं. आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेतल्या सदस्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला हे जर माहीत नसेल तर हसावं की रडावं हे आम्हाला कळेना. आपण सगळ्यांनी सुधांशु त्रिवेदी नावाचे राष्ट्रीय प्रवक्ते भाजपचे आहेत त्यांनी तर सांगितलं की आग्र्यावर सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाला पत्र लिहिली आणि माफी मागितली. कुठून ही लोक शोध लावतात आणि कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या युगपुरुषाचा अवमान करण्याचा प्रयत्न कधीही सोडत नाहीत हे बघा. चंद्रकांत पाटील काय म्हटले, चंद्रकांत पाटील म्हटले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिराव फुलेंनी आणि कर्मवीर भाऊराव अण्णांनी भीक मागून शाळा उभ्या केली. परिस्थिती उलटी होती. कर्मवीर भाऊराव अण्णांनी लोकांच्या जागृती निर्माण करून त्या त्या गावांनी शाळा उभ्या केल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद नावाचं कॉलेज सुरू केलं त्यावेळी ते देशाचे मजूर मंत्री होते आणि महात्मा ज्योतिराव फुले स्वतः उद्योजक होते त्यांना भीक मागण्याची आवश्यकता कधी भासली. पण तुमचा आमच्या लोकांचा अवमान करायचा याच्याशिवाय दुसरं काही भारतीय जनता पक्ष करत नाही. मूळ मुद्द्यापासून माणसांचं लक्ष दुसरीकडे गेलं पाहिजे हा अशी विधानं करवण्याचा पहिला उद्देश असतो हे मित्रांनो तुम्ही कधी विसरता कामा नये. खरं म्हणजे आपण सगळे उद्योजक नगरीच्या मध्ये राहणारे लोक, पुणे पिंपरी चिंचवड मध्ये आयटीच्या क्षेत्रात अनेक तरुण तरुणी आज आहेत. आमच्या सरकारने फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प आणला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने हा गुजरातमध्ये जाण्यासाठी व्यवस्था झाल्यावर त्याच्यावर एक शब्दही काढला. त्या मालक मुंबईत राहतो त्याच्याकडे जाऊन त्याला विनंती करण्याचं देखील लारिश त्यांना झालं नाही कारण दिल्लीला कळेल की प्रकल्प गुजरात आपल्या खुर्चीला फटका बसेल म्हणून यांनी त्या प्रकल्प करणाऱ्याला कधी गळ घातली नाही. एअरबस सारखा प्रकल्प बडवल्याला गेला, अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर चाललेले आणि म्हणून त्यावर तुम्हाला थोडक्यात कळावं म्हणून आणखीन एक व्हिडिओ मी आणलेला आहे जरा बघा. माझा आवाज येतो का म्हणे त्याचा आवाज आहे. माझ्याकडे ध्यान द्या ना, जीव तोडून सांगतोय ना, मला थोडं काम द्या ना, निघवर बेरोजगार त्यांचं सुद्धा हाय घरदार त्यांना कोण काम देणार, आपलं सरकार
कमी झाले, बरंच राहिलं दादांचं सुद्धा. आपण सगळ्यांनी थोडस अंतर्मुख विचार होऊन विचार केला पाहिजे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी ज्या वाम मार्गाने सत्ता काब केली, 40 आमदार फोडण्याचं काम झालं इथंपर्यंत समजतो. पण काल परवा काय झालं, भारतात प्रत्येकाला पक्ष काढायची मुभा आहे, प्रत्येक जण स्वतःचा पक्ष वाढवतो. काल परवा निवडणूक आयोगाच्या निकालानंतर भारतामध्ये एका मोठ्या पक्षाची चोरी करण्याचं काम हे या राज्यातल्या काही लोकांनी. भारतामध्ये आज कधीही असं, शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर शिवसेना म्हणजे उद्धवजी ठाकरे. पण त्या शिवसेनेला आणि धनुष्य बाणाला पळवण्याचं काम निवडणूक आयोगाच्या मागे राहून काही लोकांनी केलं, हे सगळ्यात मोठी लोकशाहीवरची मोठी गदा आपण सगळ्यांनी ओळखली पाहिजे. साधा प्रश्न नाही आहे हा, तुम्ही असं समजू नका काय झालं यांचा पक्ष यांनी घेतला. महात्मा भारतामध्ये यापुढे कुणाचाही पक्ष सुरक्षित नाही असा त्याचा मित्रांनो अधिकार झाला, अर्थ झाला. तुम्ही कुठल्या पक्षाला मतदान करता तो पक्ष सुरक्षित नाही, कारण हे आधी आमदार फोडतात, कोट्यावधी रुपये खर्च झालेले दिसतात, फार मोठ्या टोकाच्या भूमिका घेतात आणि मग त्यानंतर त्या पक्षातल्या सगळ्यांना एका बाजूला न्यायचं आणि शेवटी तो पक्षच त्या बाजूला घेऊन गेल्याचं चित्र तयार करायचं. भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंत अशी घटना घडली नाही. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा आता सुप्रीम कोर्टात आहे, त्यामुळे त्याच्यावर आम्ही जास्त बोलू इच्छित नाही. पण हे खरं आहे की उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराणं शिवसेना चालवू शकते हे भारतातल्या जनतेला माहित आहे. आणि तरी देखील हा मोठा, फार मोठा कट हा उद्धव ठाकरेंच्या विरोधात रचला गेला, या सगळ्यांचा विचार करून उद्याचं मतदान आपण करायचं. आणि म्हणून उद्याचं मतदान हे या देशातली लोकशाही टिकवण्यासाठी करायचं. उद्याचं माझ्या दात आणणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधी करायचंय. या उद्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये 5 वर्ष त्यांनी भ्रष्टाचार पाण्याचा प्रश्न ज्याच्या काळात निर्माण झाला त्यांच्या विरोधी आपल्याला या शहरात मतदान करायचंय. आणि हे मतदान करत असताना पुन्हा एकदा अजितदादांच्या नेतृत्वाखालचा इथला आमदार निवडून पारदर्शीपणाने, स्पष्टपणाने महापालिका आणि या भागातला विधिमंडळाचा सदस्य चांगल्या पद्धतीनं काम करेल हे चित्र निर्माण करायचंय. आणि त्यासाठी आज काँग्रेस पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकनचे आमचे सचिन खरात आलेले आहेत, आताच आमच्या बहुजन वंचितच्या तायडे साहेबांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, अनेकांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि हे रयतेचा उमेदवार म्हणून नाना काटे आज तुमच्या समोर उभा आहे. आम्ही विचार केला, या परिसरात दादांचं मीठ मागच्या काही काळात आळणी झालं, ह्याला उभा केला तो तिकडे गेला, ह्याला उभा केला तो तिकडे गेला. आणि म्हणून सगळ्यांनी दादांना विनंती केली की दादा आता पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्याच नेत्याला आपल्याला आता निवडणुकीला उभा केला पाहिजे. आणि नाना काटेंनी दादांच्या नेतृत्वाखाली त्यांचा भाग अतिशय उत्तमपणाने विकसित केलेला आहे, तोच विकासाचा प्रकार सर्व भागात या चिंचवड मतदारसंघात करायचा असेल तर नाना काटेंसारखा एक गुणी, पक्षाशी एकनिष्ठ असणारा, अजितदादांशी प्रामाणिक राहिलेल्या माणसाला, नेत्याला आम्ही यावेळी उमेदवारी दिलेली आहे. आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद उद्याच्या निवडणुकीत आपण घड्याळाच्या चिन्हावर द्यावा एवढीच विनंती करतो. आणि माझं भाषण संपवतो, धन्यवाद.